आदर्श विद्यालय महाड इथे अग्रिकोळी मेडिकोची सर्व टीम ही मदतीसाठी आलेली आहे। फार वाईट अवस्था, पोल ज्या पद्धतीने वाकला आहे त्याच्यावरून पाण्याचा फोर्स किती असावा याचा अंदाज येतो। इथे असलेल्या शाळेच्या दोन रूम्स या वाहून गेलेल्या आहेत आणि फार विदारक अशी परिस्थिती। पाण्याचं अगदी ह्या घराला जी मार्किंग आहे इथपर्यंत पाण्याचा स्तर आणि प्रवाही खूप जोरात होता। इथे उपस्थित आपले सर्व अग्रिकोळी मेडिकोचे सदस्य मदत घेऊन आलेले आहेत। पूरग्रस्तांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्दिष्टातून अग्रिकोळी मेडिकोजतर्फे पूरग्रस्तांना मदत, अग्रिकोळी मेडिकोज AKM च्या माध्यमातून व स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाड पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करण्यात आली। महाडातील आदर्श विद्यालयाचे अतोनात नुकसान झाले होते। विद्यालयाच्या दोन खोल्या तर पुरात वाहून गेल्या। या शाळेत महाडच्या आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थी शिक्षण घेतात अशी माहिती तेथील प्रतिनिधींकडून मिळाली। शाळेच्या तळमजल्यातील खोल्यांमधील कार्यालय व कागदपत्रे वाहून गेली। भिजलेल्या दस्तांचा खच तसेच प्रयोगशाळेची अवस्था अतिशय दयनीय होती। सर्वच पुरत वाहून गेल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते। शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी शाळेचं कामकाज सुरू करण्यासाठी कॉम्प्युटरची गरज असल्याचे तेथील संपर्कातील प्रतिनिधींनी सांगितले व अग्रिकोळी मेडिकोज AKM च्या माध्यमातून या शाळेसाठी नवीन कॉम्प्युटर भेट स्वरूपात देण्यात आला। ही भेट स्वीकारताना तेथील शिक्षकवृंद भारावून गेले। परांजपे विद्यालय महाड या शाळेचा पहिला मजला पुलाच्या विळख्यात होता। तिथे संपूर्ण ग्रंथालय भिजले व अनेक संदर्भ ग्रंथ भिजून नष्ट झाले। याही शाळेत अनेक गावागावातील विद्यार्थी शिक्षण घेतात व त्या गावात सुद्धा पुराने हाहाकार माजवला होता। विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांचं नुकसान झाले होते म्हणून अग्रिकोळी मेडिकोज AKM ने अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेत वह्यांची मदत केली। अग्रिकोळी मेडिकोज AKM च्या मदत कार्यातील पथकात डॉक्टर दिनेश म्हात्रे AKM अध्यक्ष डोंबिवली, डॉक्टर संजय म्हात्रे AKM उपाध्यक्ष उरण, डॉक्टर तपन पाटील AKM उपाध्यक्ष कल्याण, डॉक्टर दिनेश गावण AKM पनवेल, डॉक्टर जयेश शेळके AKM सचिव भिवंडी, डॉक्टर संतेश आगलावे पनवेल, डॉक्टर मिलिंद म्हात्रे भिवंडी, डॉक्टर आशीर्वाद मोकल पेण, डॉक्टर राजेंद्र पाटील पोलादपूर, प्राध्यापक प्रभाकर गावण व स्थानिक सहकारी मित्र सहभागी झाले। ब्युरो रिपोर्ट लोखंड।